आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीमध्ये जलपर्णीचं संकट, दूषित झालेल्या पाण्यामुळे आरोग्याची समस्या गंभीर. शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. सांगली जिल्ह्याकडून वाहत येणारी कृष्णा नदी सांडपाण्यासह दूषित पाणी घेऊन येत आहे. त्यातच जलपर्णीचा विळखा कृष्णा नदीस मोठ्या प्रमाणात बसला आहे. तर औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रोसेसमधील केमिकलयुक्त सांडपाणीचीही कृष्णेत भर पडत आहे. परिणामी कृष्णा नदीतील पाणी अत्यंत दूषित झाले असून नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध यांच्या बाबतीत खोकला, धाप असे आजार बळावू लागले आहेत. पावसाळ्यात तर एखाद्या साथीच्या रोगांचीही लागण होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं वेळीच या प्रश्नी गांभीर्य दाखवून कृष्णा नदीला जलपर्णीतून मुक्त करावं आणि नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर निर्बंध घालावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.